धारगळे प्रदूषण करपी कसलेच प्रकल्पाक तेको दिवचे ना. थळाव्या लोकांक विश्वासात घेयनासतना वाठारात व्हड प्रमाणात लोकवस्ती आसतना सिमेंट काँक्रीट मिक्सिंग प्रकल्पाक परवानगी कशी मेळ्ळी. थळावे पंचायतीन दिल्लो हरकत ना दाखलो फाटी घेतला. आता ह्या फुडें हो प्रकल्प बंद जातलो. फुडाराक असले प्रदूषण करपी कसलेच प्रकल्प येवचे नात हाजे कडेन पंचायतीन लक्ष दिवचे, आमदार प्रवीण आल्लेकारान सांगले. धारगळे उद्देगीक वसणूक आनी लोकवस्ती कुशीक उबारिल्ल्या सिमेंट काँक्रीट मिक्सिंग प्रकल्पाचें काम आमदार प्रवीण आल्लेकाराच्या फुडारपणा खाला सरपंच अनिकेत साळगांवकर, आदलो सरपंच, आदलो जिल्लो पंचायत वांगडी आनी हेर थळाव्या लोकांचे हजेरीत बंद उडयले. लोकवस्तीत अशा प्रदूषणकारी प्रकल्पाक अधिकारी वा प्रशासकीय अधिकारी कशे परवानो दितात? नगर नियोजन खात्यान दोळे धापून परवानो दिल्लो काय? अशें म्हणत थळाव्यांनी ताका खर विरोध केलो. पयलीं आसले पळय जेन्ना हे पयलीं जाल्ले 21 तेन्ना ही म्हाका दिसता लोकांक हांगासरल्या गांवच्या लोकांक हेतून कॉन्फिडन्सान घेवच्या पयलीं हे दिल्ले. तेका पंचायतीच्या दोळ्याचेर धुवून फेकून हेंच्यानी हे काम केल्ल्या, पूण हे अशें चलचें ना. खंयच्याच गांवान हल्ली दादागिरी भायले येवन हांगासर चलचे ना. जे लोकांक नाका पळय तेच जातले आनी तेंच्या वांगडा हांव थांबपणे आसतलो. पंचायत बॉडी समजा आमचो आमदार समजा हांव म्हणटा दिगेगत गोंय सरकारान 1,60,000 हावजींग बोर्ड घेतलेलो आहा, जागो घेतलेलो आहा. तो कित्याक घेतलेलो आहा? RMC प्लांट उबो करपाक घेतलेलो आहा की काय तो हावजींग बोर्डाचो इफेक्ट कितें? आनी हांगासर भायले मंत्री, भायले कॉन्स्टिट्युशन मंत्री येवन दादागिरी करता आनी हो प्लांट जावपाक खूब ट्राय करतात. हांव आमच्या आमदार कडेन मागता, भायल्या मंत्र्यांक हांगा कोणाक इन्वॉल्व करपाची गरज ना. तूं सक्षम आहा आनी हे तूं काम बंद करपाची गरज आहा. आनी आयज जर तूं काम बंद कितें केलें जाल्यार आमच्या लोकांक आमच्या लोकांचे जे फुडले भुरग्यांचे फ्युचर आहा, जी टीबी जावपाची आहा, कॅन्सर जावपाची आहा, ह्या RMC प्लांटा खातीर. RMC प्लांट हो प्रायवेट इंडस्ट्रीन आसा बरोबर आहा, पूण हांगासर लोकांनी घरां बांदली आहा, तेंच्यांनी पयशे भरलेले आहा. कोणाक भरलेले आहा? एका आमच्या TCP भरलेले आहा. सो हांव मागता पोल्युशन बोर्डा कडेन तेंच्यांनी कसो एक हो ते कसो हे हे दिल्लेले आहा, कित्याक कितें दिल्लेले आहा? RMC प्लांट आसा पळय, एका पयली तेंच्यानी लायसन्साची हे दिल्लेली आनी सध्या तेची प्रिमायसीस एग्रीमेंट ऑलरेडी एक्सपायर्ड जाला इन द मंथ ऑफ फेब्रुवारी. देरफोर आमच्या बॉडीन सगळ्यांनी डिसायडेड केले रिवोक करपाची. ऑलरेडी आम्ही रिवोकाक घातले आनी ऑलरेडी जाल्ले आसा. तरी आसतना बाय फर्स्ट ते काम करता, हे काम बंद जावपाक जाय. स्टेट आहा ती प्रायव्हेट झोन म्हणून आहा आनी पयलेच प्रायव्हेट झोन आहा थंयसर पोल्युटेड बिझनेस कसो दिवपाक जायना. अशें नॉन पोल्युटेड आसा हांगा. जस्ट लायक म्हापसा जशें वयर हावजींग बोर्ड आहा त्या पद्दतीची हयसर इंडस्ट्रियल इस्टेट आसा हांगा. हे नाका जाल्ले प्रोजेक्ट घुसयतात आनी हाडटा आनी त्यामुळे तेका पोल्युटेड बिजनेस करपाक हयसर थारो ना गांवांतले. सो इतलेंच सांगूंक सोदता की हो जो प्लांट येता तो सोशल लोकांक आमकां खूब हानिकारक आसा एज फार एज लंग इज कन्सर्न. आनी आतांच तर आमी पळयलां 2 वर्सां आमी कोविडान कशें काडल्यात ते घालपाक केला. हो सामको रेजिडेन्शियल एरियान आहा आणि जी पंचायतीची NOC किंवा पंचायत बॉडी कांयच विचारात ना घेवच्या पहिली किंवा बाकीचे जे पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे आणि जे गोवर्मेंटचे जे डॉक्युमेंट लागतात ते पंचायतीकडे सादर करच्या पहिली हे जो काम सुरू करता ही दादागिरी आणि ही सगळे रेजिडेन्शियल एरियेन हे घालप हे बरोबर न्हू. ही आमच्या RMC प्लांटाक गोवर्मेंटान आमकां 2022 आमकां NOC घातलेली आनी NOC घालून आमी त्यांना ती रिजेक्ट केली. कित्याक लागून ती जेन्ना RMC प्लांट जातलो तेन्ना धारगळी हे ऑल आमचें पोल्युशन जातलें आनी हो हें आमचो RMC प्लांट आहा तो आनी खरें आसलें कारण आमी तेका NOC दिवंक जातली. गोवा 365 खातीर संदीप कामुलकर, समृता खणगांवकर आनी संगीता ओली.